नमस्कार, तरुण भारत न्यूज रत्नागिरी जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी. राजापूर शहरात पूररेषेबाबत नगराध्यक्ष ॲडव्होकेट जमीर खलिफे यांनी आक्षेप नोंदवल्याने दिवाळीनंतर राजापूरच्या पूररेषेबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. त्यामुळे राजापूरकरांसाठी ही बाब दिलासादायक ठरणार आहे. मात्र तोपर्यंत नागरिकांवर नवीन बांधकामे वा दुरुस्तीसाठी बंधने येणार आहेत. रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे वेलवाडी येथे मधमाशा चावल्याने महिलेचा मृत्यू झाला. सुनीता चंद्रकांत गुरव वय 65 राहणार नांदिवडे घोगळवाडी असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीता या नांदिवडे येथील उदय दामोदर जोग वय 60 यांच्या आंबाबागेमध्ये साफसफाईचे काम करत होत्या. दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांना बागेमध्ये काम करत असताना मधमाशा चावल्या होत्या. यावेळी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुनीता गुरव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा ताबा जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ताब्यात देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता महिना उलटून गेला तरी स्टेडियमचा ताबा क्रिकेट असोसिएशनकडे दिला गेलेला नाही. त्यामुळे क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी लवकरात लवकर हा ताबा मिळावा अशी मागणी क्रिकेट असोसिएशनकडून केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या महाविकास आघाडीने सोमवारी महाराष्ट्र बंद घोषित केला होता. त्यासाठी रत्नागिरीत या आघाडीच्या वतीने देण्यात आलेल्या बंदच्या हाकेला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. आघाडीच्या नेत्यांकडून दुकानदारांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले तर काही दुकाने शिवसैनिकांनी बंद करायला लावली. तिवरेतील धरणग्रस्तांचे अलोरे येथे पुनर्वसन करताना 24 घरांचे लोकार्पण 3 महिन्यांपूर्वी करण्यात आले. मात्र या घरांना अजूनही पाणी उपलब्ध नसल्याने गावभर भटकंती करण्याबरोबरच पावसाचे पाणी साठवून ते गरम करून पीत आले आहेत. मात्र आता पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने आणि पाणी मिळेनासे झाल्याने हे प्रकल्पग्रस्त पावसालाच एरे एरे पावसा असे म्हणू लागले आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री. परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची. गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य.